फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र अब संग रहना है। फूलों का तारों का सबका कहना है। आमच्या घरी जर ती भडकली मग WWF चालू होते आणि आम्ही जिन्यात खेळत होतो आणि त्या जिन्याजवळ मी आले आणि हा आला काय माहिती काय झालं ह्याने ढकलून दिलं मला मी डायरेक्ट नळात तळ मजल्यावर हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. रक्षाबंधन आहे आज, आपण सगळेच अगदी आनंदानं हा सण साजरा करतो आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रुपालीच्या घरचं रक्षाबंधन नेमकं कसं असतं. म्हणजे दरवेळी मी बघितलं आहे की बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीची रक्षा करेल असं वचन ती त्याच्याकडनं घेत असते आणि असा आपण हा छान सण साजरा करतो. पण रुपालीच्याकडे काहीसं उलटं चित्र मला बघायला मिळालं, ते म्हणजे रुपालीचा भाऊ आणि आई हे रुपालीला राखी बांधतात. काय याचं कारण मला जाणून घ्यायचं आहे. रुपाली, खूप स्वागत सगळ्यांचं तुमच्या. आधी काय म्हणजे मी एकदम उलटी पद्धत इकडे बघितली की बहीण भावाला राखी बांधत असते आणि इकडे भाऊ बहिणीला राखी बांधताना बघायला मिळालं. रुपाली, काय आहे नेमकं ह्याचं करेक्ट उत्तर? तुला संकेत आणि आई देऊ शकतात, त्यामुळे तू त्यांना विचार. संकेत पासून सुरुवात करू. म्हणजे संकेत, तुला TV वर बघितलं आणि सगळे फॅन झालेत तुझे, इतका छान तू बोललास आणि ही काहीतरी वेगळी प्रथा तुम्ही आता सुरू केली आहे, काय सांगशील? ही प्रथा म्हणजे आता जसं मी सांगितलं होतं आधीच की ही माझी आईच आहे आणि मोठी बहीण नाही भाऊच आहे, तर त्यासाठी कारण की माझा ॲक्सिडेंट झालेला त्याच्यानंतर जी हिने माझी केअर घेतली आहे, जी माझ्या आई वडिलांनी नाही घेतली तेवढी तिने मला घेतली आहे. माझी म्हणजे हॉस्पिटलला होतो ऑपरेशनपासून, जे मला ॲडमिट केल्यापासून, जेव्हा ॲडमिट ICU मधून जेव्हा मला वॉर्डमध्ये आणलं, तर सगळ्यात पहिला घास माझ्या म्हणजे हाताने जे भरवलं ते माझ्या बहिणीने भरवली होती, जेव्हा आई वडील घरी होते आणि ही तिकडे होती तेव्हा. त्यामुळे बोलतात ना की एक मोठा भाऊ, त्याचमुळे मी राखी बांधतो. कधीपासून म्हणजे किती वर्ष झाले आता तुम्ही? आता मी हॉस्पिटलमधून आल्यापासून तेच चाललंय. साधारण किती वर्ष रुपये? ते साधारण 5 वर्ष, 5-6 वर्ष झाली. आता काका, तुम्ही रुपालीला राखी बांधली आता, काय सांगा? कारण का माहिती आहे, तिने सगळेच नाते जपले आहेत. म्हणजे मुलगी तर आहे, एक मुलगी असून सुद्धा मुलाप्रमाणे आहे. म्हणजे मला जेव्हा वेळ पडते तेव्हा ती माझा भाऊ पण होते, आई पण होते त्याच्यामुळे. आणि आज जे हा जो घर उभा आहे तो तिच्यामुळे उभा आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला तो दर्जा दिलेला आहे की ती म्हणजे वेळ आली तर माझी भाऊ पण म्हणून मी राखी बांधते. कारण माझं माहेरचं असं एक बहीण सोडून कोण नाही आहे, मग त्याच्यामुळे तीच भाऊ, तीच बहीण, तीच मुलगी, तीच आई, म्हणजे वेळेला ती आईही बनते, ओरडते सुद्धा त्या पद्धतीने. त्याच्यामुळे तिला आम्ही तो एक दर्जा दिला आहे की बाबा ते म्हणून आम्ही ते राखी बांधतो. कारण आज जो खांबा म्हणतात ना, मेन खांबा घराचा, ती आहे. ती नसेल तर हे घर म्हणजे मोडकाहीच जाय. सुपरवुमन असतो असं म्हणायला हरकत नाही. रुपाली, इतकी सगळी नाती सांभाळणं आणि इतकं भक्कम स्वतःला करणं कसं मॅनेज करते यार? अरे जसं मी म्हणते की ही लोक माझी वीकनेस तर आहेतच एका वेगळ्या पद्धतीने, पण ते स्ट्रेंथसुद्धा आहेत. म्हणजे जर आज बिग बॉसच्या घरात 2 महिने होते मी, इथली काळजी डेफिनेटली होती. मी माझ्या पत्रातसुद्धा तेच लिहिलं होतं, संकेतने ते पत्र ऐकलं आहे त्यामुळे त्याला माहिती आहे की काय काय काळज्या होत्या. पण ह्या लोकांनी इथे खूप छान पद्धतीने हँडल केलं, त्यामुळे ती स्ट्रेंथ तो देऊन गेला. जेव्हा तो गेला येऊन घरातनं, तेव्हा मी हेच म्हटलं की एवढ्या वर्षात मी त्याला इतकं रिस्पॉन्सिबल आणि इतकं मच्युअर्ड पाहिलं नाही. कारण काय असतं की लहान असल्यामुळे मी त्याला जन्मापासून म्हणजे जन्मल्यापासून त्याला डेफिनेटली बघते. तो अगदीच माझ्या मांडीवर वगैरे त्याला मी सगळं म्हणजे सुशी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. कारण त्यावेळेला बाबा हॉस्पिटलाइज्ड होते आणि आईची धावपळ असायची. सो मी त्या क्षणापासूनच त्याला त्या पद्धतीने सांभाळले. म्हणजे मी लहान होते, तोही लहान, तो माझ्यापेक्षा लहान होता. पहिलीला होते मी, पण त्याला म्हणजे मग त्याला आंघोळ घालणं, त्याला व्यवस्थित ड्रेस करून मग त्याचं त्याला भरवणं वगैरे हे मी पहिलीत असताना केलं आहे. सो
घरातल्या लोकांनी ती स्ट्रेंथ दिल्यामुळे कदाचित खूप इझिली सांभाळ करू शकते सगळ्या गोष्टींचा. आणि होतं अगं मॅनेज, अगदीच होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी काकूही एवढा खंबीरपणे सगळं मॅनेज करते, सगळ्यांना सांभाळते. घरातही आम्ही पाहिलं खूप छान स्ट्रॉंग, आणि म्हणजे कधी फारसोगूचच घरच्यांची आठवण येते म्हणून रडणं नाही, एकदम मस्त आम्ही तिला बघितलं. असं आपल्या मुलीला बघून नेमकं कसं वाटतं? अभिमान म्हणजे गर्वाने म्हणतात ना, आता छाती फुगून येते तसं झालंय म्हणजे म्हणजे माझ्या मते. आणि ती बाहेर पडली वगैरे असं काही नाही, मला माझ्या मते तर ती विनरच आहे. 10 आठवडे राहून आणि स्पोर्टली बाहेर येणं, माझ्यासारखी ती जिंकलेलीच आहे. एक ट्रॉफी सोडल्यास काही कमी नाही आहे. म्हणजे बहीण भावंड म्हटलं की भांडणं वगैरे ती सगळी असतात, तर रुपाली कधी तुला ओरडली आहे किंवा कधी काही खूपच पडली? आमच्या घरी जर ती भडकली मग WWF चालू, ओरडणं नसतं. डायरेक्ट मारामारी. मी नाही ओरडत, किती शांत आहे तू, पाहिलंस ना मला दर्शना. मला विचारा, मला मी नसते ओरडत एवढी नाही. पण घरी मी जेव्हा घरी असते तेव्हा खालच्या वॉचमॅन अंकलपासनं आजूबाजूच्यांना कळतं की मी आज घरी आहे, कारण आम्ही नाहक आरडाओरडा करत असतो, उगाच ओरडत असतो. आईशी मस्ती चालू असते, मग आईला उगाच जाऊन गुदगुल्या करणं, तिला तिची छेड काढणं, कारण आम्ही दोघी घरी असतो. मग नंतर ही दक्षा पण असते आमच्यासोबत, मस्ती. दक्षा शांत आहे, दक्षा इज अ गुड गर्ल, ती नंतर मस्ती करेल. तर हो, आम्ही तिघं असलो घरी एकत्र की कल्ला असतो घरी, म्हणजे शांत हे घर असं दिसत नाही. सतत काही ना काही चालू असतं, गाणी लावून नाचणं चालू असतं, मस्त चालू असतं. पण ओरडणं म्हणजे ओरडणं तशा पद्धतीचं ओरडणं नाही आहे जे घरात आपण बघितलं असेल ओरडताना. इथे कसं आहे ना, ह्या लोकांना स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा माहिती आहे, काय आपल्याला करायचं आहे, काय नाही करायचं आहे, आणि काय केल्यामुळे मला त्रास होऊ शकतो किंवा तिचं स्ट्रेस लेवल वाढू शकतो, हे ह्यांना माहिती आहे. म्हणजे आई बाबा संकेत ह्या लोकांना माहिती आहे, त्यामुळे त्या लेवलपर्यंत गोष्टी जात नाही. आरडाओरड वगैरे हे तर नाही झालं तर मग काय मजाच नाही. म्हणजे संकेत जरी लहान असलं माझ्यापेक्षा, आणि बिग बॉसच्या घरात जेव्हा तो आला आणि ज्या पद्धतीने तो मला समजवत होता एक मोठ्या माणसासारखं, पण नॉर्मली तो फार शांत असतो. तो अगदीच मोजकी काही गोष्टी बोलला की तो शांत असतो. याचा अर्थ असं नाही की मी त्याला बोलू देत नाही, नाही तर ह्याच्यावरती कॉमेंट्ससुद्धा येऊ शकतात की रुपाली तू बोलू देत नसशील, पण असं नाही आहे. एक ती आदरयुक्त, त्याला एक कदाचित भीती असेल हो की नाही संकेत, आहे का आदर की नाही? हा ते आदर तर आहे, आता बोलायला तर आदरयुक्त भीती आहे का? भीती आता बोलायला लागेल. नाही नाही घाबरत नाही तो, मस्करी आहे. पण हो, घरी असली की तिचाच आवाज असतो, बाकी शांत असतो. लहानपणापासून आतापर्यंत अनेक रक्षाबंधन तुम्ही साजरे केले, गिफ्टचं देणं घेणं असं बरंच ऐकायला झालं असेल. एखादी दोघांची लहानपणीची आठवण मला कोण सांगेल? संकेतही सांगेल आणि रुपालीही सांगेल. मारामारी केली किंवा काय आणखी? मारामारी म्हणजे ते तर मोजता नाही येणार किती केली, तर खूपच मारामारी केलं आम्ही लोकांनी. मारामारीपेक्षा आमच्या दोघांची मस्ती चालू, त्या पप्पांची इंटरव्ह्यू झाली होती. ही मी बाहेर पळून गेलो आणि ही आतमध्ये, असं झालं होतं. आणि लहानपणी म्हणजे आमच्या मामाकडे गणपती येतो एल्फिस्टनला, आणि तो फर्स्ट फ्लोअरला राहतो असं आपल्या दादर आणि एल्फिस्टन साईडच्या परळच्या चाळी कशा आहेत ना, कॉमन गॅलरीज आणि असं खालचा तळमजलावरती असं. सो हा शाणा ह्याने काय केलं, आम्ही रेडी होऊन बाहेर टाकलं होतं आम्हाला असं की आता तुम्ही खेळा, आता आम्हा बायकांना रेडी व्हायचं असं. आणि आम्ही जिन्यात खेळत होतो आणि त्या जिन्याजवळ मी आले आणि हा आला, काय माहिती काय झालं याला, ह्याने ढकलून दिलं मला, मी डायरेक्ट नळात तळ मजल्यावर. हे असे संकेतचे प्रताप आहेत. त्यानंतर मग संकेत न सांगता असा निघून गेला होता लहानपणी, आणि आम्ही अख्खा एल्फिस्टन दादर परळ हे सगळं शोधून हैराण झालो होतो. नंतर कोणाला तरी सिग्नलवर सापडलं आणि पोलीस स्टेशनला बसून हा काहीतरी चॉकलेट की काहीतरी खात होता, असा आमचा संकेत. त्याच्यानंतर चिडचिडपेक्षा म्हणजे मम्मी पप्पांवर जास्त राग यायचा, कारण माझा वाढदिवस 29 डिसेंबर, संकेतचा 11 जान. तर 29 आणि 11 मध्ये फरक जास्त नाही आहे ना दिवसांचा, तर एकच केक काढायचे अगं 11 तारखेला. आणि मला असं व्हायचं की अरे म्हणजे मी मला पण माझे वेगळा केक हवा, वेगळा बर्थडे सेलिब्रेट करायला हवा.
पण हे नाही तर असं करायचं अगं, त्यामुळे मी त्यांच्यावर आता हिच्या बर्थडेला चार केक येतात आणि माझ्या बर्थडेला एक ते सगळं आता आधी तुझ्याच बर्थडेला केक हो म्हणून आता ह्या बर्थडेला चार चार केक घेतात एवढे बर्थडे झाले. रक्षाबंधन आहे आज आणि रक्षाबंधन म्हटलं की आपण एकमेकांना सिक्युअर करायचं, रक्षा करायचं प्रॉमिस देतो. या रक्षाबंधनला तुम्ही दोघं एकमेकांना काय प्रॉमिस द्याल? संकेत प्रॉमिस तेच, जर परत असे काही तुला सिच्युएशन आली की गप बसली साईडला जाऊन रडते बिडते तर मी येणार बोलणार की तू बिंदस खेळ बिंदस नट आम्ही आहे सोबत, ते प्रॉमिस करणार तिला आणि तुझ्या कुठल्या पण प्रॉब्लेममध्ये उभे राहणार. रुपाली मला काही प्रॉमिस करायची गरज नाही आहे ग, म्हणजे त्यांना माहिती आय एम देअर फॉर देम कोणत्याही सिच्युएशनमध्ये. म्हणजे जसं मी बिग बॉसच्या घरात असताना सुद्धा म्हटलं की ह्यांना जर काही तसं होऊ नये देव करो, पण जर काही झालं तर आय एम देअर, म्हणजे मी परत उभी राहू शकेन, पण मला काही झालं तर मला माहिती आहे काय घडू शकतं, त्यामुळे त्याची काळजी मी घेत असते कायम. माझ्यानंतर ह्या घराची सिक्युरिटी आणि घर तसंच दिसेल मला ह्या पद्धतीची काळजी घेत असते. सो प्रॉमिस मला नाही वाटतं, बट विदाऊट प्रॉमिस ऑल्सो आय एम देअर फॉर देम. काकूंना घ्यावं लागेल. या दोघांकडनं तुम्हाला रक्षाबंधनला काही प्रॉमिस घ्यायचं तर कुठलं प्रॉमिस घ्याल? कमी भांडा काय कसं ते तर पाहिजेच ना गं, मग ते ओरड कसं होणार ना, आत्म असं चालू असतं त्यांचं. मम्मी बघ दीदी काय करते, मम्मी संकेत बघ काय करतो, आता आमची दक्षू आत्ता गप्पा आहे म्हणून नाही तर ती सांगेल म्हातारी दोघं भांडतात. कारण दक्षू मला कधीच दादी बिदी काही बोलत नाही, ती तर डायरेक्ट म्हातारीच बोलते. म्हातारी हे बघ दादा आणि आ भांडतात बघ दोघं, हे ती आत बाहेरून आतून कुठूनही ओरडून सांगणार असं आहे ते तिचं. त्याच्यामुळे मला वाटत नाही मला काय प्रॉमिस घेण्याची गरज आहे, कारण थोडंसं भांडण थोडंसं रुसवा फुगवा पाहिजेलच तरच ते मजा येईल ना घरात. मला मजा येते अगं मला पॅम्पर केलेली हो ना, आणि हे एकमेव ही एकमेव जागा आहे, ही एकमेव माणसं आहेत जी पॅम्पर करतात मला. सो आय लव्ह दिस आणि मला हवंय ते आयुष्यभर. खरं म्हणजे तुमच्या एकमेकांनाही पटलंय आता की तुम्ही सदैव एकमेकांसाठी आहात. सो या इंटरव्ह्यूचा शेवट मला एक मस्त गाणं ऐकून करायचं आहे. तर रक्षाबंधन आहे आणि भावाने आणि बहिणीने गाणं नाही म्हटलं तर इंटरव्ह्यू अर्धवट राहील. सो चला खराब सिंगर चालतं चालतं. उलो का तारो का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उमर अब संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है. क्या बात है, बड़े आवाज खराब है, मस्त गायलं, क्या बात है. खूप मजा आली मला, थँक्यू सो मच. आणि अशीच धमाल करा, हसत राहा आणि हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना. थँक्यू थँक्यू दर्शन.